जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्हा परिषदेचे स्थायी समितीची सभा। नंदुरबार जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण सभापती संगीता गावित यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली। यावेळी नंदुरबार जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती गणेश पराडके, समाज कल्याण सभापती शंकर पाडवी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कुमार पवार, जिल्हा परिषदेचे स्थायी समितीचे सदस्य विरोधी पक्षनेते रतन पाडवी, गटनेते सीके पाडवी, सदस्य राया मावची, भरत गावित, विजय पराडके यांच्यासह नंदुरबार जिल्हा परिषदेच्या सर्व खात्यांचे खाते प्रमुख उपस्थित होते। नंदुरबार जिल्हा परिषदेच्या आज झालेल्या स्थायी समितीच्या सभेत सन्माननीय सदस्यांचे रजेचे अर्ज आले असल्यास त्यांच्याबाबत विचार विनिमय करणे, सदस्यांनी विचारलेल्या लेखी प्रश्नांना उत्तरे देणे, शासनाकडून आलेले महत्वाचे शासन निर्णय परिपत्रकाचे यांचे वाचन करणे, 24 नोव्हेंबर 2023 रोजीचे स्थायी समितीचे इतिवृत्त वाचून कायम करणे, तसेच विषय समतेच्या कामकाजाचा आढावा घेणे, त्यात कृषी समिती, पशुसंवर्धन समिती, समाज कल्याण समिती, महिला व बालकल्याण समिती, अर्थ समिती, बांधकाम समिती, शिक्षण समिती, प्राथमिक माध्यमिक आरोग्य समिती, जल व्यवस्थापन व स्वच्छता समिती, ग्रामीण पाणी पुरवठा लघु सिंचन विभाग, ग्रामपंचायत विभाग, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना या समित्यांचा आढावा यावेळी घेण्यात आला। तसेच सभापती तथा अध्यक्ष यांच्या पूर्वपरवानगीने आयत्यावेळी येणाऱ्या विषयांवर चर्चा करण्यात आली व सभेचे ठळक बाबी ठराव वाचून कायम करण्यात आला। स्थायी समितीच्या सभेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली। तसेच नंदुरबार जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागासह ग्रामपंचायत विभाग, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना विभाग, शिक्षण विभाग, माध्यमिक प्राथमिक, जलजीवन मिशन, बांधकाम समिती, महिला बालकल्याण समिती, ग्रामपंचायत या विभागातील विषयांवर सदस्य व अधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी झाल्याचे दिसून आले। तर नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील चिमलखेडी येथील जिल्हा परिषद शाळा बांधकामामधील काम न करता 15,77,000 रुपये रक्कम काढण्यात आल्याचा आरोप मागील जिल्हा परिषदेच्या स्थायी सभेत तसेच सर्वसाधारण सभेत विषय घेण्यात आला। यावेळी अधिकाऱ्यांनी देखील सदर रक्कम ही पुनश्च खात्याकडे जमा करण्यात आले असल्याचे सांगितले, परंतु परवानगी नसताना व काम न करता ती रक्कम काढण्यातच कशी आली, याबाबत सविस्तर चौकशी का झाली नाही व काम न करता बिले काढणाऱ्या ठेकेदारावर कारवाई का करण्यात आली नाही, असाच आरोप यावेळी स्थायी समिती सदस्य सुखे पाडवी यांच्यासह विरोधी पक्ष नेते रतन पाडवी यांनी उपस्थित करत संबंधित काम न करता बिले काढणाऱ्या अधिकारी व ठेकेदारांवर कारवाई करण्यात यावी, तसेच ठेकेदारास काळे यादीत टाकून या संदर्भात सखोल चौकशी करत फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी सभेत करण्यात आली। त्याचप्रमाणे अक्कलकुवा तालुक्यातील अंगणवाडी सेविका भरती प्रकरणात पैसे घेऊन भरती केल्याचा आरोप सदस्य सुखे पाडवी यांनी स्थायी समितीच्या सभेत उपस्थित केला व या संदर्भात संपूर्ण सखोल चौकशी करून दोषी असलेल्या अधिकारी व त्यातील संगणमत करून प्रत्येक प्रकरणात मदत करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। त्याचप्रमाणे नंदुरबार जिल्ह्यातील मिनी अंगणवाड्यांना सरपंच अडसरणत असल्याची तक्रार यावेळी करण्यात आली। नंदुरबार जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण विभागाचा कुपोषण व बालमृत्यूचा प्रश्न हा नागपूर येथील अधिवेशनात घेतला जातो, त्यावर संबंधित अधिकारी का उत्तर देत नाही, या संदर्भात संबंधित समाधानकारक कार्य नसल्याने ही नंदुरबार जिल्ह्यासाठी अत्यंत लाजिरवाणी बाब असल्याचे जिल्हा परिषद सदस्य यांनी नाराजी व्यक्त करत महिला बालकल्याण विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। नंदुरबार जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील 85 वस्ती शाळा शिक्षकांच्या नियुक्तीचे आदेशचा प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याची मागणी यावेळी करण्यात आली। तसेच नंदुरबार जिल्हा परिषदेचे स्थायी समितीचे सदस्य माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भरत गावित यांनी नंदुरबार जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागातील शिक्षणाधिकारी हे आमचा फोन उचलत नाही, तर एका सहीसाठी व एक पत्र देण्यासाठी तब्बल मागील 2 ते 3 महिन्यांपासून त्यांच्या मागे आम्ही तगादा लावून असून आमचे कामे करत नाही व एकाही जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती अथवा सर्वसाधारण सभेत उपस्थित राहत नसल्याची गंभीर तक्रार यावेळी केली। तर सदर अधिकाऱ्याचा हात फोन उचलल्यास हात पुढे येत नाही, तर फक्त ते बेकायदेशीररित्या पैसे घेण्यासाठीच असतात का,
असा घणघणाती आरोप स्थायी समिती सदस्य भरत गावित यांनी सभेत उपस्थित केला व वेळोवेळी गैरहजर असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. त्याचप्रमाणे नंदुरबार जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रांना शवविच्छेदनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, सोबतच त्यासंदर्भातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची देखील नेमणूक करण्यात यावी अशी देखील मागणी यावेळी करण्यात आली. अक्षरशः प्रसूती झालेली जिल्हा रुग्णालयातील महिलेला खाजगी वाहनाने तिच्या गावी सोडण्याची वेळ आली असल्याची गंभीर तक्रार गटनेते एसके पाडवी यांनी केली आहे. तर नवापूर तालुक्यातील गडद येथे जलजीवन मिशन योजनेच्या ठेकेदाराकडून शेतकऱ्यांना दमदाटी करत शेतातून काम करण्यासाठी तगादा तसेच ठेकेदाराकडून दमदाटी केली जात असल्याची तक्रार करण्यात आली, तर सदर ठेकेदाराला योजनेचे पैसे देखील अदा करण्यात आले आहे. काम न करताच पूर्ण होण्याआधीच जल मिशन योजनेचे पैसे पूर्ण कसे काढले गेले याबाबत संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची देखील मागणी यावेळी करण्यात आली. त्याचप्रमाणे जल जीवन मिशन योजनेअंतर्गत 23 कोटींची बिले 2 दिवसात काढलेच कसे याची अद्याप पर्यंत चौकशी का करण्यात आली नाही याबाबत सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. तर 109 पैकी एकचही काम सुरू झाले नसताना विहित पाणी नाही तरी देखील ठेकेदारांना बिले का करण्यात आली याबाबत सखोल चौकशी करून कारवाई करण्यात आली नाही तर संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. मागील गेल्या 2008 पासून खांडबारा ग्रामपंचायत नाईक वस्ती येथील नागरिकांची नावे ग्रामपंचायत यादीत नसल्याने त्यांना कोणत्याही योजना मिळत नसल्याची गंभीर तक्रार सदस्य भरत गावित यांनी केली, तर त्यांची नावे ग्रामपंचायत यादीत समाविष्ट करण्याची मागणी यावेळी केली. तसेच टेंडर नोटीस बजावून देखील रद्द का करण्यात आली याबाबत सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. तसेच धडगाव तालुक्यातील मांडवी खुर्द खडका येथील ग्रामपंचायत प्रस्तावावर सरपंच सह्या करत नाही तर घरकुलासाठी लागणाऱ्या ग्रामपंचायतीच्या ठरावावर सरपंच सही करत नसल्याची तक्रार यावेळी करण्यात आली. आज झालेल्या नंदुरबार जिल्हा परिषदेत सर्वात वादग्रस्त तक्रार नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्याच्या पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यासंदर्भात करण्यात आली असल्याची बाब नंदुरबार जिल्हा परिषदेचे स्थायी समितीचे सदस्य गटनेते एसके पाडवी यांनी केली असून नंदुरबार जिल्ह्यातील महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या घरकुल विहीर गोठे शौचालय यासाठी अक्कलकुवा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी हे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत असलेल्या तांत्रिक कामगारांच्या माध्यमातून घरकुलासाठी 20,000, विहिरीसाठी 15,000, गोठ्यांसाठी 10,000 व शौचालयांसाठी 5,000 रुपयाच्या लाचेची क्लेम मागणी करत असल्याचा प्रकार हा उघड झाला असल्याची माहिती स्थायी समितीच्या सभेत सादर करण्यात आली. तर अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या पिंपळखुटा परिसरातील सुरगस येथील एक अपंग व्यक्ती सुरेश पाडवी यांच्याकडून सदर योजनेतील विहीर मंजुरीसाठी 17,000 रुपयांची लाच संबंधित गटविकास अधिकारी यांनी तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून घेतली असल्याची गंभीर तक्रार सदस्य एसके पाडवी यांनी स्थायी समितीच्या सभेत केली असून अशा लाचखोर अधिकारी व त्याच्या हाताखाली काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली व त्यांना कारणे दाखवा नोटीस व त्यांच्यावर कारवाईचा बडगा उचलण्यात यावा व संबंधित अपंग व्यक्तींवर अव्यय करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. आयत्यावेळी येणाऱ्या विषयांवर नंदुरबार जिल्हा परिषद येथील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या बनावट प्रमाणपत्राचा आधार घेत लाभ घेणाऱ्यांना कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली. तर साध्या 2 ओळीच्या पत्रासाठी अंदाजपत्रकावर सही करण्यासाठी माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षण अधिकारी 2 महिन्यापासून जिल्हा परिषद सदस्य भरत गावित यांना फिरवत असल्याची गंभीर तक्रार यावेळी करण्यात आली. विनापरवानगी बैठकीस गैरहजर राहणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी यावेळी भरत गावित यांनी केली आहे. सपना चौधरी, जय मल्हार, न्यूज नंदुरबार. तीन वर्षापासून ते चाललंय आणि आता पोर्टल तिथं घेत आहे महिन्याला.
निर्णय घ्यायला दिलंय ना निर्णय घ्यायला नाही, पण कसं आहे आतापर्यंत आपण ज्यांना घेतलं ना सेवेमध्ये, आपण आधी 1 किलो लोकांना घेतलं, त्याच्यानंतर आपण 14 लोकांना आपण हायपुटा केली, 6 लोक सेवे घेतले, 8 लोकांची फाईल प्रस्तावित आहे, पण 91 आणि 14 यांना शासनाने आपलं पत्र दिलं की यांना सेवे घ्या म्हणून. आता आपण आपल्या सर्व डायरेक्ट निर्णय घेणार म्हणजे शक्य नाही आपल्याला. आपण काय काय म्हणणं आपण माता दोनदा मात्र मागवलं, मी माझ्या सैनी शासनाला पत्र पाठवलं आणि माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या स्वाक्षरीने आपण मार्गदर्शन मागवलं आहे, पण शासनाने काही उत्तर आले नाही. त्याच्यावर आपण आता तर बाकी तर 40 वर्षाचे होऊन जातील. काय क्रिटिकल काय आपला काम गेले नाही का साहेब? काय मीटिंग आहे का काय ते सांगा ना जरा. तो तुमचा माध्यम मित्र शिक्षण अधिकारी आमचे फोन उचलत नाही, गायब होऊन जाता, 3-4 दिवस राहत नाही. प्रशासन म्हणून काय लक्ष आहे? प्रशासन काय बघत? समन्वयची मीटिंग घेता मग तेव्हा हे विषय मांडले नाही जातात. अहो मीटिंगचं काम गेले येतं ठेवा साहेब. काय चाललंय हा फोन खेळ का साहेब? आम्ही इतक्या लांबून यायचं, तुमचा अधिकारी इथलं इथं येत नाही, त्याला काय अर्थ आहे का? एक तर तुमचे सीओ साहेब नाही, आमच्या प्रश्नाला उत्तर देणार कोण? अहो कोणाकडे तरी चार्ज असेल ना, ऑफिस तर नाही घेऊन गेलं ना बरोबर. सूचना नसत ना प्रत्येक विभागावर नाही, मीटिंगला उपस्थित कोण कोण नाही त्यांच्यावर तुम्ही कार्यवाही करा साहेब. आणि पुढच्या मीटिंगला आम्हाला सांगा तुम्ही कुठले कुठले अधिकारी आले आणि कुठे आलेले नाहीयेत, आणि यांना कोणी बोलवलं होतं मी नेहमी तुमच्या सीओची परवानगी घेतली होती का मुख्यालय सोडायची? दाखवर आम्हाला आहे का तुमच्याकडे पत्र आहे का जे शिक्षण अधिकाऱ्यांनी दिलेलं आहे का साहेब तुम्हाला? का असेल दाखवा, पत्र दाखवा आम्हाला. मीटिंगला जातो असं काही पत्र आहे का तुमच्याकडं? नाही. जिल्हा परिषद महत्वाची का ती मीटिंग महत्वाची? तुम्हाला जर मुख्यालय सोडायचं असेल तर परवानगी लागेल ना, परवानगी घेतली असेल तर दाखवा, नसेल तर ते शिक्षण अधिकाऱ्यांवर तुम्ही काय कार्यवाही करणार ते सांगा आम्हाला. नाही नोटीस म्हणजे काय? नोटीस काढणार तुम्ही त्यांना? नोटीस म्हणजे कारण मागच्या 2-3 मिनिट बैठकीत तसं ते मीटिंगलाच राहत नाही ते साहेब, मीटिंगलाच राहत नाही. भगवंताने त्यांना हातच दिले नाही फोन उचलण्यासाठी, फक्त घेण्यासाठी हात दिलेले त्यांना. घ्यायचं सांगा, 1 मिनिटात घेतील. जनरेटर अप्रुव्हल करायला सांगा, आणा इतके ठेवा मग पकडतो, दम पळून जाता. काय कडक नोटीस काढली पाहिजे. घरी पोहोचवण्यासाठी ते प्रायव्हेट वाहनाने जाऊ शकते का त्यांना? गाडी काय बंद त्यांना 108 गाडी दिली जाते. आता काल परवा एक बाई जिल्ह्यामध्ये झाली ना काठीची, त्यांना गाडी नाही दिली, ते प्रायव्हेट वाहनामध्ये गेले. तेच हाल चालू आहे ना, तिथल्या गरीबाला सेवाच मिळत नाहीये ना, आदिवासीला सेवाच मिळत नाहीये. त्यांना गाडी का दिली नाही? तिथून ती बाई पायी पायी जाते, डिलिव्हरी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पायी जाते. तिच्या तर अंगामध्ये आदिवासीच्या रस्ता त्यांनी गाडी का उपलब्ध करून दिली ना, त्यांच्यावर कारवाई केली. आजच्या ठराव याच्यात घेऊन टाका सगळं, ह्या गंभीर विषय आहे बरं. आज सोपा नाही पाणीच्या तिथून स्विचबोर्ड नाही बांधले, तिथून पाईपलाईन नाही टाकली, गावामध्ये पाईपलाईन टाकली, त्याच्यातून 27-28 लाख रुपये गावामध्ये पाईपलाईन केली. तिकडे शेतकऱ्यांचे विरोध आहे आणि शेतकरी शेतकऱ्यांचे शेती नुकसान करत आहेत, ठेकेदार पाईपलाईन ऊस वगैरे शेतात आहे. शेतकऱ्यांना दम देत होतो ठेकेदार, जी सरकारी योजना आम्ही करणारच, सरकारी योजना आहे बरोबर आहे, पण शेतकऱ्यांची शेतीचं नुकसान नाही व्हायला पाहिजे, ऊसामधून नाही बदलायला पाहिजे.
किंवा त्या त्या गावाचा काय ठराव नाही घेतला आहे ग्रामपंचायतचा, म्हणजे ते तुवा ग्रामपंचायत मध्ये येतात तुम्हाला आणि ते पाईपलाईन तिथून आणि सोर्स आहे तिथून काही पाईपलाईन काय करता तुम्ही त्याला बिल कसं दिले? आपला नियम काय करायला सांगतो आधी विहीर पाहिजे, झाल्यानंतर आपण पाईपलाईन करतो त्यानंतर त्याला बिल द्यायचं. पाणी आहे तिकडे पाईपलाईन नाही काही नाही, इकडे त्यांनी पाईपलाईन केली त्याला तुम्ही बिल दिलेलं आहे 27 लाख रुपये. टाकायचं चांगलं शेतकऱ्याच्या उसाच्या ह्याच्यातून टाकायचं म्हणतो असं शेतकऱ्याला भरपूर संदर्भ होणार असेल तर शेतकऱ्याने काम करून दिलं नाही बिल देऊन टाकलाय आता दिलो आता काम रेकॉर्डिंग आधीचा प्रश्न असा आहे की शीत रूम वापरून तिथे तयार करून इकडून पाईपलाईन आणायला पाहिजे ना पाईप पाण्याचा इकडून गेले त्या पाईपला पाईपांचे पैसे दिले आणि तिकडे नाही झालं तर काय करणार? आणि गडांमध्ये पाईपलाईन झाली आणि भुरीवेल ग्रामपंचायतच्या क्षेत्रामधून पाईपलाईन येत आहे त्यांच्याकडून कोणता ठराव नाही काय नाही काही नाही घेतला आणि शेतकऱ्यांची कोणती समाधी नाही आणि शेतकऱ्यांचे शेती नुकसान करत आहे. योजना नाही झाली पाहिजे त्याला विरोध नाही आमचं, पण शेतकऱ्यांचं शेती नुकसान नाही व्हायला पाहिजे याच्यासाठी लक्ष द्या. शेतकऱ्यांना समजून सांगा जबरदस्ती त्याच्यावर जादागिरी नाही पाहिजे. प्रत्येक विषय याच्यात आलेले त्याच्या बाबतीत काय कारवाई केली होता कौन्सिलिंग मध्ये याच्यात आलेले मागे रीतिवृत्त कायम करणे मग त्याचे उत्तर काय? तिथे चौकशी कार्यकारी आहे तिथे बिल आधार झाले ना त्याचे बिल आधार झाले कामांतर झाले त्यांनी चौकशी साधारणच्या किती दिवसात रिपोर्ट येईल साहेब? एका दिवसात बिल काढून गेले मग चौकशी एका दिवसात बिल झाली एका दिवसात जाऊन तुम्ही किती कोटीचे बिल काढले होते तुम्ही 23 कोटी पाणी नाही अशी तक्रार आमची पाणी नाही तर मग जाय होई का? आणि अक्कलकुवा तालुक्यात 109 काम ते रद्द केले का? 109 म्हणजे 40 काम सुरू झाले तुम्ही सुरू याचे रिपोर्ट देणार परत पेमेंट करणार आहे का? नाही जे सुरू आहे ना तसेच आपण पेमेंट करतो. विहिरीला पाणी नसून सुद्धा आपण नाही देणार ना विहिरीला पाणी नसेल तर नाही देणार म्हणजे विहिरीला पाणी जर नसेल नाही देणार नाही देणार त्याला बिल दिलेली आहे ना आपण. साहेब खूप गंभीर विषय आहे आता एक मागच्या मीटिंगचा विषय आहे सर्वसाधारण सभेमध्ये विषय घेतात आर्थिक विषय घेतात फक्त आम्ही काय जर मीटिंगला गोमा मारत आहोत याच्यावर ठोस कारवाई काहीतरी झाली पाहिजे ना उत्तर तर पाहिजे आम्हाला याच्यावर काही उत्तर मिळत नाही. तर समजा याच्यानंतर जर समजा कारवाई नाही झाली तर सभागृहाच्या ठरावच्या हे करून
फौजदार किंवा ताकद तालुक्यामध्ये बरोबर आपण त्या दिवशी मीटिंग घेतली त्याच्यानंतर काय झालं आपण पुढे पाठवले काय जे काम आपल्याला रद्द करायचे होते ज्यांनी सुरूच केले नाही त्या संदर्भात काय कारवाई झाली आपलं ते रद्द प्रोसेस 40 कामं जवळपास रद्दाचे प्रोसेस टाकले तिकडचा विषय आणि तो तुमच्याकडे विषय सांगताय माझ्या इथं पण दादा 40 मला सांगितलं ना 40 तुमच्याकडे जसे आले पण यांच्याकडे पण 40 आहे का नाही 40 सुरू झाले 45 ते 40 सुरू आहे सुरू नाही पूर्वी आधी नावाची होती निम्मे जवळपास विषय असा आहे की या ग्रामपंचायतचा एक विषय असा आहे साहेब की ग्रामपंचायत मध्ये जवळजवळ 2008 पासून हाडमारा ग्रामपंचायत नवापूर तालुक्यामध्ये एक पुनर्वसन होऊन ते लोक त्या ठिकाणी आलेले आहेत त्या ठिकाणी त्यांनी नाईक नगर म्हणून नाव दिलं आहे चौकुली जवळ तर अजूनपर्यंत त्या लोकांना ते लोक त्या वस्तीमध्ये राहत आहेत पण त्या लोकांचे नाव अजूनपर्यंत त्या ग्रामपंचायत मध्ये समाविष्ट झालेले नाही इतक्या वर्षापासून मग ते बिचारे लोकांनी जायचं कुठं कारण त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे सर की जे गरीब लोक आहेत बरोबर आहे हो तर त्या लोकांचं साहेब त्यांना अजून स्वस्त धान्य दुकाना म्हटलं रेशनिंग म्हटलं त्यांना माल मिळत नाही त्यांच्याकडे दाखला नसल्यामुळे ते काहीच करू शकत नाही तर हा सगळ्यात मोठा गंभीर विषय आहे तर साहेब त्याच्यासाठी पाठपुरावा करून त्या लोकांना ग्रामपंचायत मध्ये समाविष्ट करण्यात यावं हा एक विषय होता साहेब आणि दुसरा विषय असा आहे की त्याच ग्रामपंचायत विषयी मी मागे तक्रार केली होती खाणबारा ग्रामपंचायत विषयी की त्या ग्रामपंचायतीचा तो काय असतो टेंडरचा तर ते टेंडर ऑनलाईन दिसत नव्हता तर मी शिवसाहेबांना टेंडरिंगच्या संदर्भात सांगितलं त्यांनी ती मुदत वाढ वगैरे दिली बरोबर आहे पण त्याच्यामध्ये काय झालं साहेब की ते 6-12 त्याची हे होती टेंडर ओपन झालं बरोबर आहे आणि 13-12 दुपारी 4:15 ते सबमिशनची हे होती आणि सेम दुसऱ्या दिवशी 14-12 त्यांनी टेंडरच रद्द करून टाकले आता तुमच्याकडे किती टेंडर आले काय म्हणजे डायरेक्ट नोटीस रद्द करून टाकली तर तुमच्याकडे किती टेंडर आले काय आले ते तर तुम्ही सांगितलं पाहिजे आणि संबंधित नियम असा आहे साहेब की संबंधित त्या ग्रामपंचायतीने जे टेंडर आलेले आहेत त्याच्यामध्ये जर त्रुटी असतील तर समोरच्यांना 7 दिवसाची मुदत दिली गेली पाहिजे असा नियम आहे बरोबर आहे का चुकीचं आहे त्याच्यात बरोबर आहे ना साहेब तर 7 दिवसाची त्याला मुदत दिली पाहिजे याने परस्पर त्या डिसिजन घेऊन जायला तर हे कुठल्या आधारावर झालं साहेब याची माहिती द्या आम्हाला मानवी ग्रामपंचायत खुद आणि खडकळा इथे इमारतीचे काही प्रस्ताव असतील सरपंच सहाय्य करत नाही आणि ग्रामपंचायतचे घरकुलाचं शब्दीचे घरकुल आहे या प्रस्तावावरही सहाय्य करत नाही म्हणजे फक्त राजकारण विरोधी पार्टीच्या लोकांचे काही काम करायला तयार नाही तर मग हे जे प्रस्ताव जे पाठवायचे तर सरपंच सहाय्य करत नाही विस्तार अधिकारी आणि BDO असे यांचे सहाने तरी प्रस्ताव पाठवायचे कसं सूचना की ज्या ग्रामपंचायतीमध्ये सगळी घरकुलासाठी आम्हाला ठराव पाहिजे प्रस्तावासाठी बरोबर आहे तो ठराव झाला तर BDO मार्फत तो पुढे येणार आहे पण त्या सरपंच सही करत नाहीये असं दादांचं म्हणणं आहे बरोबर ना दादा मग अशा वेळेस काय करणार आधी तो ठराव जो आपण पाठवतो किंवा ग्रामसेवक तर सरपंचची सही नसते मला असं कुठेच नाही की सरपंचची सहीची आवश्यकता आहे फक्त त्या फॉर्मवर असं देणारच नाहीये की लोकांची सहाय पाहिजे ठरावाची नक्क्या तोडावं लागतं त्याच्या सरपंचची सहीची काय करत ग्रामसेवकांनी सही केली अखेर चाललं त्यांनी मूळ ठराव करताना सही केलेलं सहाय्या पाहिजे तुमच्या ग्रामपंचायत तुम्हाला माहिती आहे याची प्रोसिजर लिहिलं जात कुठल्याही तारखेच्या केव्हा पण ठराव घेऊन गेलो तर लगेच सहा करून देतात याच्याकडे एक आलो मिळणार नाही आणि गोठ्यांचे 15,000 रुपये असे तुमच्याकडे तक्रार आली की त्याच्यावर तुम्ही काय केलं करून घेत होता
पंचायत समिति सदस्य किंवा जिल्हा परिषद सदस्य जर गेला त्याला खुर्ची देत नव्हता सर एकटा तो बसलेला आणि उभं राहायचं आम्ही म्हणजे जो सदस्य तो असं काय अपराधी म्हणजे लोकप्रतिनिधी त्याला मान्य म्हणजे एकूण चैतन्य साहेब लोकशाही आम्हाला ते सगळ्याला मार्गाने असे जर कधी सगळं याच्यात होणार असेल तर कसं चालेल पण तिसरी चौकशी लावली गेली पाहिजे एवढा जर नियम पाळत असेल तर आपल्या पैसे आपला भरपूर सांगतो शौचालय विहीर शौचालयाची पाणी कुठे साहेब काय जिल्हा परिषदचे सन्मान्य सभापती आहेत यांना सुद्धा तो मानत नाही जिल्हा परिषदचे पात्र मध्ये आहे किंवा नाही आजच्या याच्यात आपण तुमची घेतला पाहिजे आणि चौकशी लावून त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि तसे आपले काही अपडेट आहेत लोकांनी अपडेट करून दिलेले असं पुढे काय झालं तर आमच्याजवळ काय प्रश्न पाहिजे शंकर जिल्हा परिषद मध्ये काही दिव्यांग कर्मचारी आहेत तर त्या दिव्यांग कर्मचाऱ्यांपैकी एकाने एकाची तक्रार केलेली आहे की चंद्र सुभाष जोशी वरिष्ठ सहाय्यक म्हणून हे आपल्या जिल्हा परिषद मध्ये आहे आणि त्यांच्याकडे दिव्यांगाचा कुठलाही सवळ पुरावा नाही किंवा त्यांच्याकडे दाखला नाही आणि किंवा त्यांच्याकडे प्रमाणपत्र नाही तरी ते या जिल्हा परिषद मध्ये आहेत आणि त्यांची काहीतरी फेरा तपासणी करण्यात यावी या संदर्भात लेखी तक्रार मंगेश वाघमारे वरिष्ठ सहाय्यक यांनी तक्रार केलेली आहे पण अजून त्याच्यावर कार्यवाही झालेली नाही तर ते बघायला होणार अन्याय व्हायला नको ना साहेब लक्ष द्या बघा ना साहेब काय ते बिचाऱ्यांचा जन्मजात ते लोक हे असतात दिव्यांग लोक असतात आणि त्यांच्या याच्यावर जर दुसरं जर कोणीतरी येत असेल आणि बोगस प्रमाणपत्र घेऊन जर त्यांच्यावर हे करत असेल तर ते योग्य नाही साहेब त्यांची चौकशी झाली पाहिजे की माननीय विधान परिषद सदस्य अमलेश भाई पटेल यांच्याकडनं आमच्या नवापूर तालुक्याला त्यांच्या स्थानिक आमदार निधीमधनं एका शाळेसाठी निधी दिलेला होता आणि त्या संदर्भात माननीय शिक्षणाधिकाऱ्यांकडे जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांनी 27 नोव्हेंबरला पत्र पाठवलं किंवा हे असं असं आहे तर या संदर्भात तुमचा अभिप्राय किंवा तुमच्याकडनं त्या पद्धतीने एस्टिमेट वगैरे द्यावं तर त्यांनी ते घेतलं बरोबर आहे आणि त्याच्यानंतर शिक्षणाधिकाऱ्यांनी माननीय बांधकाम विभागाचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर पवार साहेब यांच्याकडे पाठवलं पवार साहेबांच्या विभागाने 8 नोव्हेंबरला ते त्यांना मिळालं आणि 9 नोव्हेंबरला त्यांनी नवापूर उपविभागाला पाठवलं आणि 9 नोव्हेंबरलाच त्यांनी 10 नोव्हेंबरला त्यांनी सगळं ते एस्टिमेट वगैरे बनवून या विभागाला पाठवलं बरोबर आहे माध्यमिक विभागाला आता माध्यमिक विभागामध्ये अशी टोलवाटोलवी चालवलेली आहे की संबंधित तो विभाग म्हणतो की त्या त्याच्याकडनं पत्र घेऊन तो म्हणतो त्याच्याकडनं लेखी घेऊन तर साहेब माझं एक म्हणणं आहे हे काय माध्यमिक शिक्षणाधिकारी काय खिशातलं पैसे नाही देऊ राहिला तुम्हाला बरोबर आहे सन्माननीय जे विधान परिषदेचे आमदार महोदय आहेत ते त्या गोष्टीला करते फक्त 2 ओळीचं पत्र त्या एसओडीचं पाहिलेले त्याच्यासाठी तो फक्त फिरवाफिरवी करतोय आणि माझा फोन सुद्धा उचलत नाही तर साहेब ही नोकरशाही आहे लोकशाही आहे का हुकुमशाही आहे ते आम्हाला सांगा आणि जर तुमच्या शिक्षणाधिकाऱ्याला आमच्या फोन घेता येत नसेल
तर मग आमचा मी जिल्हा परिषद सदस्य म्हणून हा अपमान नाही का? चार दिवस झाले, चार दिवसापासून त्याचा रिप्लाय सुद्धा आलेला नाही आणि फक्त निस्ता अंदाजपत्रकावर सही करायची हो साहेब, फक्त निस्ता अंदाजपत्रकावर सही करायची गणेश दादा, त्याच्यासाठी इतकी आढावेढा चालली शंकर दादा या लोकांची. मग आपण विभाग प्रमुख म्हणून आपण काय बघताय साहेब या लोकांकडं? आणि तो भाऊ आज कुशाल निघून गेला कारण त्याला माहिती होतं, मी मेसेज दिला होता अधिकाऱ्यांना सांगा काम करा, फक्त देवाणघेवाणचेच काम नका करू, सार्वजनिक पण काम केली गेली पाहिजे. आता याच्यासाठी दिसत आहे का अभिप्राय दोन ओळीचं पत्र आहे साहेब की हो त्या तिकडनं प्रस्ताव आलेला आहे आणि तो नियोजन अधिकाऱ्याला पाठवायचा आहे, या सहीसाठी दोन महिनेपासून फिरवतायत साहेब. सदस्य कामासाठी फोन करणार, तुमच्याकडे काही मागणीसाठी फोन नाही करणार, हप्त्यासाठी मागणी नाही करणार, फक्त कामासाठी फोन करणार की साहेब आमचं काम कुठपर्यंत आलं कुठपर्यंत नाही, आणि तुम्ही जर ठिकाण्यावर सापडले तर आम्ही बी येऊ, तुम्ही ठिकाण्यावरच नसतात पण म्हणता कलेक्टर ऑफिसला, पण म्हणतो इकडं ऑनलाईन मीटिंग चालू आहे, पण म्हणतो तिकडे मीटिंग चालू आहे, मग आम्ही जायचं कोणाकडे? साहेब जिल्ह्यातले लोक येतात, गोर गरीब येतात, सगळे फिरून जातात साहेब, अधिकारी नसतात, हा वचक असला पाहिजे जिल्हा परिषद मध्ये. तुम्ही त्याच्यावर काय कार्यवाही करणार सांगा साहेब, खूप जपात जास्त वाढलेले आहे आणि ते प्रत्येक गावात आहे आणि घराघरात दादा. विषय असा आहे की माझी विसरवाडीला दादासाहेब माणिकरावजी गावित सार्वजनिक हायस्कूल आहे, त्या हायस्कूलला आमचे नेते आदरणीय विधान परिषद सदस्य माननीय अमरीशभाई पटेल यांच्या स्थानिक आमदार विकास निधीमधनं त्यांनी आमच्या संस्थेला 15 लाख रुपये त्यांनी त्यांच्या याच्यातनं निधीमधनं आम्हाला दिले आणि त्या संदर्भात त्यांनी मला अमरीशभाईंचं पत्र हे 22/9/2023 त्यांनी मला दिलं आणि त्याच्यानंतर मी 23 तारखेला ते पत्र संबंधित विभागाकडे जमा केलं आणि 26 तारखेला त्या संदर्भात 26/9 माननीय जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांकडनं शिक्षण अधिकाऱ्यांना पत्र गेलं आणि ते पत्र मी त्यांच्याकडे 27 तारखेला जमा केलं, 27/9 जमा केलं, टपालामध्ये जमा केलं. तर ते टपालामधनं पत्र त्यांनी त्यांच्या विभागामध्ये यायला 9 ऑक्टोबर लावून गेला, 9 तारखेला त्यांच्या विभागामध्ये ते पत्र आलं, ते 9 विभागाला त्यांच्याकडे पत्र आल्यानंतर त्यांनी संबंधित जो त्यांचा विभागातला इंजिनियर आहे सर्व शिक्षा अभियानमधला मलकरावसाहेब यांना त्यांनी बांधकामाचं अंदाजपत्रक सादर करण्यासाठी त्यांनी त्यांना पत्र दिलं. तर त्यांनी त्याच तारखेला म्हणजे 7/11 9 ऑक्टोबर म्हणजे 9/11 त्यांनी यांना पत्र दिलं मलकराव साहेबांना आणि मलकराव साहेबांनी नवापूरहून ते इस्टिमेट मागवलं नवापूर उपविभागाकडनं. तर नवापूरच्या उपविभागाने 10 तारखेला दुसऱ्या दिवशी तो प्रस्ताव जसाच्या तसा त्यांच्याकडे दिला. जवळजवळ आज 1.5 महिने होऊन चाललेले आहे, फक्त शिक्षण अधिकारी माध्यमिक प्रवीण ऐरे साहेब 2 ओळीचं पत्र देण्यासाठी टाळाटाळ करत आहेत, माझ्यासारख्या ज्येष्ठ सन्माननीय जिल्हा परिषद सदस्याला फिरवाफिरव करत आहेत. 2 महिन्यापासून आज देतो उद्या देतो परवा देतो असं करून तब्बल 2 महिने दिले होऊन गेलेले आहेत. ती सार्वजनिक ठिकाणी तो पैसा वापरला जाणार आहे, त्या ठिकाणी शाळा होणार आहे, त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे, त्या ठिकाणी त्यांना शैक्षणिक त्या ठिकाणी शाळा वर्गखोली बांधण्यात येणार आहे. फक्त 2 ओळीचं पत्र त्यांच्याकडनं जिल्हा नियोजन अधिकाऱ्याला द्यायचं आहे की हो संबंधित हे इस्टिमेट इतक्या इतक्याचं आहे आणि ते आपल्या स्तरावर आम्ही सादर करीत आहोत. फक्त 2 ओळीचं पत्र आहे ते सुद्धा देण्याला टाळाटाळ करतात आणि इतकी हुकुमशाही चाललेली आहे. 4 दिवस झाले, मी 4 दिवसापासून त्यांना फोन केलेला आहे तरी माझा फोन उचलत नाही.
इतकी दादागिरी त्यांची चालली, इतकी हुकुमशाही या माध्यमिक विभागाची चाललेली आहे, तर सीओ साहेबांनी याच्याकडे लक्ष घालावं आणि प्रशासन म्हणून या अशा ज्या गोष्टी आहेत, या जिल्ह्यामध्ये अशा गोष्टी घडत आहेत, या गोष्टींकडे माननीय सीओ साहेबांनी लक्ष दिलं गेलं पाहिजे. जर माझ्यासारख्या ज्येष्ठ जिल्हा परिषद सदस्याला जर अशा पद्धतीचं जर फिरवाफिरव होत असेल तर सर्वसामान्य नागरिकांचं काय, त्यांचे काय हाल होत असतील, तर याही गोष्टीकडे जिल्हा परिषदने माननीय सीओ साहेबांनी लक्ष दिलं गेलं पाहिजे. सावंतकुमार म्हणून त्यांच्यावर आमच्या बऱ्याच अपेक्षा आहे, आय एस अधिकारी आहेत, आणि त्यांनी जर या गोष्टीकडे जर लक्ष नाही दिलं तर मग आम्हाला न्याय कोण देणार? जर जिल्हा परिषद सदस्याला न्याय मिळत नसेल तर सर्वसामान्य जनतेला काय न्याय मिळेल? हीच अपेक्षा या ठिकाणी आम्ही व्यक्त केली. अक्कलकुवा पंचायत समितीचे BDO हे लाभार्थ्याकडनं पैसे मागतात असं लाभार्थ्यांची तक्रार आहे. त्याच्यामध्ये एक आपल्याला दाखवल्याप्रमाणे ज्याच्या दोन्ही हातने त्याच्याकडनं त्यांनी 17,000 रुपये घेतले आणि तो स्वतः मागते तर कोणातरी वतीने मागतो अशी लाभार्थी तक्रार आहे. घरकुलाचा वेगळा रेट आहे, संडाचा वेगळा रेट आहे, त्याचप्रमाणे विहिरीचा वेगळा आहे, अशा प्रकारे वेगवेगळ्या रेटने तो पैसे मागतो अशी तक्रार होती. म्हणून आज जिल्हा परिषदमध्ये त्यांच्याबद्दल स्थायी समितीमध्ये त्यांच्या विरोधामध्ये तक्रार करण्यात आली. त्याच्यामध्ये रतनदादा होते आणि विजय पारडकेजी ह्या सगळ्यांनी मिळून ती तक्रार केली. आणि ॲक्च्युली असं आहे की BDO तो लाभार्थी तर ॲडव्होकेट KC पाडवी साहेबांना, आमदार साहेबांना पण भेटला पिंपळखुट्याला, त्यांनी पण सांगितलं, तर त्याला आम्ही सांगितलं की तू ॲफिडेविट करून घे तहसीलदार समोर, म्हणजे हे सगळं क्लिअर होऊन दे. परंतु त्याच्यानेही त्याचे ते मागण्याचे काही कमी झालं नाही, तर सतत लाभार्थ्याची ती तक्रार आहे. आणि आज तर जिल्हा परिषदमध्ये समाज कल्याण सभापती पण त्यांच्याबद्दल तक्रार करत होते, याचा अर्थ तक्रारी खूप वाढली आहे, तर प्रशासनाने याच्यावर लक्ष दिलं पाहिजे, अन्यथा त्या दुर्गम भागातला आदिवासींना तो एक प्रकारे लुटायचे प्रकार सुरू झाले.